रसिकांसाठी काहीच माझे झोझुवीत आलो ज्या दैवाने दुःखा वाचून दिलेले काही पुन्हा त्या दैवाला तळ हातावर मी नाचवीत आलो सभा हजारो मैत्रिणी गाजवीत आलो अध्यक्ष भाषण मी विनंती करतो विजय प्रभू मित्र खरं म्हणजे मगाशी अशोक चव्हाणाने फार चांगली गोष्ट केली होती की माझं भाषण वगळलं होतं आणि ते योग्य होते. याच कारण असं आहे की हा भाषणांचा कार्यक्रम नाही हा खेळांचा कार्यक्रम आहे आणि खेळाडूंच्या गौरवाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना मानाचा मुजरा करतो आणि मी 5-1 मिनिटं बोलेन तोपर्यंत मला कल्पना आहे 3-1 तास झालेले आहेत आणि आपण अगोदरपासून आलेला आहात त्यामुळे कितीही जरी बोलायचं ठरवलेलं असलं तरी मर्यादा पाळली पाहिजे. भाऊसाहेब झवरांचा आणि माझा थोडासा संबंध आला होता पण माझ्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा खेळांच्या दृष्टीने नाही हे तुम्हाला मी सांगायला नको चर्चेच्या दृष्टीने आला होता. पण भाऊसाहेबांचा वेगळा संदर्भ होता तो म्हणजे अण्णा हजारेंच्या बरोबर मी त्यांना अनेकदा भेटलेलो. अण्णांना ते भेटत असत आणि अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत असत बोलत असत. हा भाऊसाहेबांचा पैलू आपल्यापैकी फार थोड्या लोकांना माहीत आहे. भाऊसाहेब स्पष्ट वक्ते होते ही फार चांगली गोष्ट होती. मगाशी बाळासाहेबांनी म्हटलं की कुवळेकर स्पष्ट वक्ते आहेत पण मी तुम्हाला एवढंच सांगतो ही चैन फार लोकांना परवडणारी नाही कारण स्पष्ट वक्ता असण्याची किंमत फार मोजावी लागते आणि ती मोजल्यानंतर कळतं की आपल्याला किंमत मोजावी लागली. परंतु तो भाग आपण सोडून देऊ. भाऊसाहेब स्पष्ट वक्ते होते तो काळ वेगळा होता स्पष्ट वक्ते पण आवडण्याचा काळ होता आणि भाऊसाहेबांना सामाजिक जाण मोठी होती. गरीब मुलं उभी करावी खेळाडू उभे करावेत अशा स्वरूपाचं काम सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये आणि जे करायचं ते पूर्ण अभ्यास करून निसर्गोपचाराचा विषय असेल पूर्ण अभ्यास करून ॲथलेटिक्स मधलं प्रशिक्षण द्यायचं असेल पूर्ण अभ्यास करून खेळाडूच्या मानसिकतेचा अभ्यास करायचा असेल कारण खेळाडूची शरीरापेक्षा मानसिकता जास्त महत्वाची असते आणि ती मानसिकता तयार करणं ही फार महत्वाची गोष्ट होती आणि अशा सगळ्या प्रत्येक गोष्ट अभ्यास करून भाऊसाहेब तयार करायचे. आणि एवढं सगळं असून क्रीडामहर्षी वगैरे आपण म्हणतो पण एवढं सगळं असूनही हा माणूस अत्यंत साधा होता हे सगळ्यात महत्वाचं. कुठेही गर्व अभिमान असं काही नसायचं अत्यंत साधे होते. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल जर 10 लोकांच्या मध्ये भाऊसाहेब उभे असतील तर हा कोणीतरी मोठा माणूस आहे असं वाटू नये इतके साधे होते. कार्लाईल नावाचा एक मोठा तत्वज्ञ होता त्याच्याबद्दल पु ल देशपांडेंनी तो अतिशय साधा होता. तर पु लनी फार छान वाक्य लिहिलंय की जे मोठे असतात ते साधेच असतात हे फार मला महत्वाचं वाटतं आणि अशा प्रकारचे भाऊसाहेब होते. दुसरं भाऊसाहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे भाऊसाहेब हा माणसं जोडणारा माणूस होता. आणि माझे मित्र डॉक्टर मधुसूदन झंवर काय किंवा सगळे झंवर कुटुंबीय काय यांनी माणसं जोडण्याचं काम आयुष्यभर केलेलं आहे आणि म्हणून ते म्हणजे अगदी जावळी बिवळी सुद्धा त्याच्यात माणसं जोडणारेच सगळे मिळवलेले आहेत. ही कशी काय माणसं यांना अशी मिळतात काही समजत नाही. परंतु राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे याची साक्ष भाऊसाहेबांपासून मिळाली आणि ती आज समोर कुटुंबीय अनुभवत आहे. आणि कुटुंबाचा विस्तार एवढा झाला की थेट नातं असण्याची नंतर गरज राहिली नाही. जो जो तुमच्या सहवासात आला तो तो कुटुंबातला झाला. आणि मला असं वाटतं आज ही सगळी क्रीडा क्षेत्रातली एवढी चांगली मंडळी तुम्ही याच्यामध्ये जोडून घेतलेली आहे. वडिलांचं पुण्यस्मरण कसं करावं याचा हा एक आदर्श वस्तुपाठ आहे. नाहीतर लोक पुण्यतिथ्या आणि जयंत्या करतात परंतु त्या कृतिशील नसतात नुसतेच गोडवे असतात. इथे भाऊसाहेबांनी ज्या ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रकारचं ज्या भूमिकेतून ज्या दृष्टीनं काम केलं भाऊसाहेबांनी 10 लाख रुपये ठेवले होते पेन्शनचे सगळे जमा करून. त्या 10 लाखाच्या व्याजामध्ये काही आता एवढा मोठा कार्यक्रम होणं शक्य नाही. त्याच्यात ही मंडळी आपले पैसे घालून हा कार्यक्रम करतात 1-1.5 लाख रुपये या कार्यक्रमावर खर्च करतात हे मला महत्वाचं वाटतं. हे पैसे घालतात म्हणजे हे काही मेहरबानी करत नाही कारण भाऊसाहेबांनी जे रोप लावलं त्याची फळं जर हे चाखत असतील
तर यांनी ते केलंच पाहिजे. त्यामुळे चांगलं करतायत हे म्हणणं मात्र आवश्यक आहे. आणि ही सगळी मंडळी भाऊसाहेबांचा जो वारसा आहे तो पुढे चालवत आहे. आता जी क्रीडा क्षेत्रामधली मंडळी आहेत, खरं मला यांच्याबद्दल प्रत्येकाबद्दल थोडं थोडं बोलता आलं असतं. कारण काय आहे, गेली 30-40 वर्ष मी ह्यांचे फोटो छापत आलो आणि नावं छापत आलो, कधी कधी भेटत आलो. मग ते इनामदार असतील किंवा आमचे आता कमलाकर झेंडे ना, असं ओळखू शकाल का तुम्ही? ओळखणं शक्य नाही. कमलाकर झेंडे म्हटलं म्हणजे घाटामध्ये सगळ्यांच्या पुढे असलेला सायकल वरची एक व्यक्ती. आता ते असे कसे ओळखणार आम्ही? किंवा इथं लागू आहेत सगळे, सगळ्यांचे नावांचा मी आता सगळ्यांचा खरं म्हणजे उल्लेख करत नाही. मी प्रत्येकाबद्दल यातल्या बोलू शकलो असतो. मला लागूंच्या बद्दल एक गंमत वाटली की आपल्या एका भावानं अत्यंत वेगळ्या क्षेत्रात केलेलं कर्तृत्व बघायला त्याचा दुसरा कर्तृत्ववान भाऊ डॉक्टर लागू आणि वहिनी दीपाताई हे हजर राहिले, खरोखर त्यांनाही फार छान वाटत असेल की अरे आपला भाऊ यापेक्षाही या माणसाची एक स्वतंत्र ओळख आहे. अशी स्वतंत्र ओळख असणारी ही सगळी मंडळी आहेत. मग ते वसंतराव गोखले असतील, रमेश विपट असतील किंवा श्रीरंग इनामदार असतील. श्रीरंग इनामदारांना तर त्यांना स्वतःलाही शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या मुलालाही मिळाला. आणि असं पिता पुत्रांना एकच पुरस्कार दुसरा एक मिळाला त्यांना, असं मिळणारे मला वाटतं ते एकच पिता पुत्र आपल्या महाराष्ट्रात आत्ता तरी आहे. आता ही सगळी माणसं शोधायची आणि त्यांचा गौरव करायचा. आणि याही पुढे जाऊन आमचे प्रदीप पाटील कुरुंदवाडचे, मी कोल्हापूर जिल्ह्यात काही काळ काढलेला आहे त्यामुळे कोल्हापूरच्या मातीमध्ये जगावरती मात करण्याची जी हिंमत आहे ते मी पाहिलेली आहे. आता तुम्ही असं म्हणाल की कोल्हापूर बद्दल कोल्हापुरात बोलायचं, पुण्याबद्दल पुण्यात बोलायचं, तसं मी करत नाही कारण मी राजकारणात नाही. पण कुरुंदवाड सारख्या एका खेड्यातला एक माणूस जगामध्ये भारताचा झेंडा, कोल्हापूरचा मराठीचा असं म्हणत नाहीत ते म्हणाले भारताचा झेंडा. ते काय किंवा बाळासाहेब लांडगे काय, बाळासाहेब लांडगेंच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण कुठला सांगितला तर तिरंग्याला सगळ्या खेळाडूंनी सलाम केला तो क्षण. अरे या आमच्या थोडस राज्यकर्त्यांना कुठेतरी हे सांगणारे किंवा तोही एक क्षण महत्वाचा असतो कारण त्यांच्या वेगळ्याच क्रीडा चाललेल्या असतात. तेही खेळात प्रवीण असतात, फक्त खेळ वेगळे असतात एवढंच असतात. आणि त्यांच्या त्या क्रीडांवरती कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. मग कुरुंदवाडच्या क्रीडापटूंना द्यायला त्यांच्याकडे पैसे असणार कुठून? महाराष्ट्र सरकारकडून पैसे मिळाले नाहीत असं तुम्ही म्हणता. माझं उलटं म्हणणं आहे, याच्या पुढे मी असं म्हणतो मला कुठल्याही पक्षपंथाबद्दल काही म्हणायचं नाही कारण पाट्या वेगळ्या असतात, बहुसंख्य ठिकाणी माल एकाच प्रकारचा असतो असं साधारणपणे मी पाहत आलो गेली 30-40 वर्ष. पण मी तुम्हाला असं म्हणेन, महाराष्ट्र आणि भारत याचा समाज जो आहे ना, हा समाज खूप देणारा आहे. आणि तुम्ही समाजाला साथ घाला, समाज तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री 100% बाळगा. पंडित मदन मोहन मालवीयांनी म्हटलं होतं, देश के हर द्वार पर एक दाता खड़ा आहे, अपनी खुली थैली हाथों लिए, लेकिन कमी उन हाथों की है जिनमें वो अपनी थैली दे सके. देणारे हजार आहेत, घेऊ शकण्याचे शकणारे हात पाहिजे, तसे हात तुम्ही निर्माण केलेत म्हणून तुम्हाला सरकारकडून कधीही मागण्याची गरज पडली नाही. फक्त प्रसार माध्यमांना माझी विनंती अशी आहे, माध्यम आहेत ते, तेव्हा चांगलं सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रसार माध्यमांनी केलं पाहिजे. तर निश्चितपणानं समाज तुमच्या पाठीशी उभा राहील. दुसरं मला प्रदीपजी तुमचं चांगलं वाटलं, कुरुंदवाड ते कॉमनवेल्थ सगळ्यांनी लिहिलं, पण ही तरुण मुलं आहेत, यांनी सुवर्ण पदक मिळवलं ह्यांना सलाम केलाच पाहिजे, पण त्यांना कॉमनवेल्थ ते कुरुंदवाड परत आणणं हे फार महत्वाचं आहे. कारण तुमचं वाक्य छान होतं की तुम्ही म्हणालात की मातीवर पाय, पुन्हा जमिनीवर पाय आणणं आवश्यक असतं, कारण ज्याचे पाय जमिनीवर राहतात तोच आकाशाला गवसणी घालू शकतो, केवळ आकाशात उडून काही होऊ शकत नाही. आणि म्हणून तुमची जी स्वप्न आहेत ती स्वप्न जर गाठायची असतील
तर त्यासाठी ही दृष्टी तुम्ही विद्यार्थ्यांना देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या बद्दल मी तासभर बोलू शकेन. एक तर ते माझे शेजारी आहेत, शेजारी म्हणजे अगदी शेजारी राहत नाहीत, कारण पैलवान मंडळींच्या मी फार शेजारी राहत नाही. कारण त्यांचा व्यायाम, त्यांचा खोराक हे बघून आपल्याला म्हणजे असं खचल्यासारखं होतं की अरे ही माणसं एवढं काम करतात आणि आपल्याला काहीच जमत नाही यातलं. पण बाळासाहेबांनी केवळ शारीरिक गोष्ट केली नाही, शिष्य घडवले, विद्यार्थी घडवले, याही पेक्षा या देशामधल्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक उत्तुंग विजयी मानसिकता निर्माण करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. हे आणि एक मराठी माणूस हे करतो, अहो साधी गोष्ट आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की केवळ नियमांचा आधार घेऊन तांत्रिक कारणावरून भारतीय मल्लांचं, भारतीय माणसांचं पदर नाकारलं जात आहे, आम्ही काय केलं असतं? आम्ही फार तर एक लेख लिहिला असता की मल्लांवर अन्याय. आम्ही तेवढंच करू शकतो ना, दुसरं काय? आणखीन काय केलं असतं? तक्रार केली असती. या माणसाचं वैशिष्ट्य असं, ह्यांनी विचार केला की का असं होत आहे. हे पुढे गेले तर तिथल्या लोकांनी सांगितलं की प्रशिक्षकांनी याच्या पुढे यायचं नाही. त्यांच्या लक्षात आलं की प्रशिक्षक जिथे थांबतो तिथून पंच सुरू होतो. मग यांना असं वाटलं की प्रशिक्षकाच्याच रेघेत आपण कशाला थांबायला पाहिजे. मी पंच नाही गाऊ शकत, मी पंच होतो. आणि पंच होऊन त्यांनी दाखवलं, पंच होऊन त्यासाठी इराणला गेले, किती गोष्टी सगळ्या त्याच्यात मला सगळा थोडासा इतिहास माहित आहे. आणि पंच झाल्यानंतर काय काम केलं? तर कोणावरही तांत्रिक कारणासाठी गुणवत्तेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. मला असं वाटतं त्यामुळे त्यांना आपण जीवन गौरव दिला ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपण एस एन जोशी सभागृहात बसलेलो आहोत. साने गुरुजींचं वाक्य आहे की कृतज्ञते इतकं जगात सुंदर काही नाही. या माणसाने आपल्याला जो अभिमान दिला, जो आनंद दिला, त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण वडिलांच्या स्मरणानिमित्त कृतज्ञता व्यक्त करताना दाखवली. हा असा हा दुहेरी कृतज्ञतेचा सोहळा आहे. आणि म्हणून साने गुरुजी म्हणाले तसं कृतज्ञते इतकं जगात सुंदर काही नाही. आणि पुलंनी त्याला त्याच्या त्यांच्या पद्धतीची जोड दिली. ते म्हणाले कृतज्ञते इतकं जगात सुंदर काही नाही आणि कृतघ्नते इतकं जगात कुरूप काही नाही. तेव्हा तुम्ही या सर्वांच्या बद्दल समाजाच्या मनाची कृतज्ञता असते ती कृतज्ञता प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही व्यक्त केली, जवळ कुटुंबाने व्यक्त केली असं मी समजतो. या सर्वांच्या पुढच्या वाटचालीला मी मनापासून शुभेच्छा देतो. कारण तुम्ही हे 60 वगैरे वय सांगितलं, मी आता मी वय सांगत नाही कोणाला, कारण 60 पिटीला काही फार महत्व नाही. हे मी यासाठी सांगतो, डॉक्टर लागूंचं मी उदाहरण देणार नाही, ते किती कार्यरत, सतत सर्व प्रकाराने, वैचारिक, अभिनयाच्या, कलेच्या, सर्व दृष्टीने. पण मी तुम्हाला वेगळ्या माणसाचं एक फक्त उदाहरण छोटस सांगून थांबतो. एक हरिजीवन अर्णीकर नावाचे शास्त्रज्ञ होते, ते पुण्यात होते आणि खूप मोठे होते, त्यामुळे पुण्यात फार लोकांना माहीत नव्हते. ते आण्विक रसायन शास्त्रज्ञ होते. एवढे मोठे आण्विक रसायन शास्त्रज्ञ होते की जगातले पहिले 25 आण्विक रसायन शास्त्रज्ञ काढले तर त्याच्यात त्यांचा नंबर फार वरती लागायचा, एवढे मोठे होते. हा माणूस किती मोठा असेल? यशवंतराव चव्हाणांसारखा माणूस त्यांच्या मागे होता, नेता एवढा मोठा की कुलगुरू व्हा, ते म्हणाले नाही होणार, किती काळ बदलतो पहा. तेव्हा चांगल्या लोकांना कुलगुरू व्हा म्हणून सांगायला लागायचं, आता तुम्ही जरा थांबा, दुसरे तर भरपूर लोक कुलगुरू साठीच्या यादीत उभे आहेत असं म्हणावं लागतं. असा काळ बदललेला आहे. त्यांनी उत्तर असं दिलं की कुलगुरू का होणार नाही, ते म्हणाले ज्या दिवशी मी कुलगुरू होईल तेव्हा माझा प्रशासनामध्ये जास्त वेळ जाईल आणि अध्ययन आणि अध्यापन थांबेल. म्हणून मला ही अध्ययनावरची, ही अध्यापनावरची निष्ठा. ते बाकीचं मी तपशील सांगत नाही, पण ते 90व्या वर्षी थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. आणि काय संशोधन करत होते?
तर केमिस्ट्रीतून रसायनशास्त्रातून देवाचं अस्तित्व सिद्ध करता येईल का? काय मला मी वाचल्यावर मला काय कळेना, बरं मी पत्रकारितेत असलो तरी आपल्याला काही गोष्टी कळत नाही हे मला कळतं. काही संपादकांची वेगळी गोष्ट असते, त्यांना सर्व गोष्टी कळतात. मला एवढा आदर आहे त्यांच्याबद्दल, खरंच फार आदर वाटतो मला. म्हणजे मी गांभीर्याने बोलतो, तुम्ही हात उठा, की मला फार आदर वाटतो त्यांच्याबद्दल. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं, सर हे जे काय तुमचं संशोधन चाललेलं आहे ते मला समजून घ्यायची इच्छा आहे, काय आहे? तर डिसेंबर महिना होता, मला अजून आठवत, त्यांचं वय 90 वर्ष. असं बघितलं आणि म्हणाले, बघ आता मी चाललोय आता मद्रासला, चेन्नईला जाईन, तिथं आमची मिटिंग आहे, ती झाली की मी परत येईन, मग मी रशियाला थोडे दिवस जाईन, मग मी आलो की मग मी अमेरिकेत जाणार आहे. असं कर म्हणाले, तू मार्च अखेरीला मला फोन कर. मी आपलं बघत राहिलो त्यांच्याकडे. तर मी त्यांना म्हटलं की सर 90 वर्ष म्हटलं वय झालं म्हातारे तुम्ही, म्हणजे म्हाताऱ्यानं म्हणणं शक्य नव्हतं त्यांना. म्हटलं किती काम करता तुम्ही? होय रे म्हणाले, आता थोडस वय झाल्यासारखं वाटायला लागलं, त्यामुळे फार काम होत नाही, 12-14 तासापेक्षा जास्त काम करता येत नाही ह्याच वाईट वाटत. वयाच्या 90व्या वर्षी 12-14 तासापेक्षा काम करता येत नाही याच त्यांना वाईट वाटत होत. मी त्यावेळेला अजून लहान होतो. मी त्यांना म्हटलं, सर तुमच्यासारख्या तरुणांनी काम केलंच पाहिजे, विश्रांतीचं आमचं वय. ही माणसं जर अशी माणसं मी पाहिलेली आहेत, क्रीडा महर्षी देवधर आपण पाहिलेले आहेत, भाऊसाहेब तर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर आपण पाहिलेले आहेत, मग जर 90व्या वर्षी ही माणसं एवढी कार्यरत राहतात तर तुम्ही आम्हाला का म्हातारे म्हणता, का साठीचं वय सांगता आमचं? तेव्हा हे साठीबिठी सगळं तुम्ही विसरून जा, काहीही नाही. तुम्हाला ते घाट अजून तितकीच हाक मारतात, स्काउट मध्ये तुम्हाला ते विद्यार्थी तितकंच बोलवतात, पोहण्याचं असो कुठलंही, सगळे तुमचे जे संदर्भ आहेत ना ती ती क्षेत्र तुम्हाला खुणावत राहतात, मला ते खुणावत राहतात. आणि मला असं वाटतं, शेवटी मला एकदा एका व्याख्यानाला बोलवलं की खेळ आणि जीवन, तर ज्यांना आयुष्यात कुठलाही खेळ खेळता आले नाही त्यांना या विषयावर बोलायला सांगितलं. मी म्हटलं खेळातून एकच मिळतं आपल्याला, खिलाडू वृत्ती मिळते, हरलो तरी लढण्याची जिद्द मिळते, आणि जिंकणं म्हणजे कुणाला तरी संपवणं नव्हे. मग अशी कुणीतरी शब्द वापरला की जिंकण्यासाठी द्वेष असावा लागतो, मला वाटतं द्वेष नसला पाहिजे, जिद्द असली पाहिजे, जिद्द वेगळी. आणि हे सगळं आपल्याला खेळातून मिळतं असं जीवनासाठी मूल्य देणारी जी मंडळी आहेत, यांनी भाऊसाहेबांनी विद्यार्थी निर्माण केले, ही मंडळी आज तेच काम करतायत. एका अर्थानं झवर कुटुंबीय जसं भाऊसाहेबांचा वारसा चालवत आहे, तसंच हे सगळे भाऊसाहेबांचेच वारसदार आहेत. त्यांचा गौरव करण्यासाठी आपण माझ्यासारख्या एका ज्याचा खेळाच्या क्षेत्राशी बघण्यापलीकडे कुठलाही संबंध कधी आलेला नाही तुमच्या सुदैवानं, त्याला बोलवलं याचा मला आनंद आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो, आपणा सर्वांना शांतपणानं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार.